नवीन भाई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीन भाई और पनवेल की ताजा तरीन खबरें। मित्रमंडळ सेक्टर 1 शिरवणे गणेश मंदिर रोड नवी मुंबई येथे दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात। गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते व 10 दिवस आनंदी सोहळ्यात मोठ्या भक्तिभावाने नागरिक सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ देखील घेतात। साधारण 25 वर्षापूर्वी हे शहर बसला तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते त्या टायमाला यंग कॉलेजचे स्टुडंट होतो। त्या आमच्या जुने मुलांनी मिळून ते मंडळ बनवलेलं आहे। साधारण 21 वर्ष आता झाले। 21 वर्षापूर्वी आम्ही एक साधारण छोटीशी मूर्ती बसवलेली 4-5 हजार रुपये जमा करून आम्ही आणि ते आहिस्ता करून आमचे मोठं मंडळ बनलं आणि आज त्या मंडळाच्या नावाला शिरवण्याचा राजा म्हणून प्रस्थापित केलेलं आहे। राजाच्या सुरुवातीला आम्ही 7 दिवसा गणपती म्हणून बसवला। त्यानंतर 1-2 वर्षांत आम्ही त्याला मग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ नाव देऊन 10 दिवसा गणपती उत्सव म्हणून आम्ही साजरा करायला लागलो। त्यात आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम, बायकांचे महिलांसाठी कार्यक्रम, हळदी कुंकू कार्यक्रम, लहान मुलांची चित्रकला स्पर्धा, भजन कीर्तन कार्यक्रम, सामाजिक कार्य मंडळाच्या तर्फे आम्ही करतो। ही महापूजा आम्ही आता म्हणजे आमचं मंडळ झालं 21 वर्ष, कमीत कमी आता 15 वर्षापासून आम्ही ही महापूजा ठेवण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे। पहिले आम्ही साधारणचा छोटा कार्यक्रम ठेवायचा पण बाप्पाची कृपा तर आम्हाला हा कार्यक्रमासाठी खूप लोकांचे सहभाग मिळाले त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम मोठा केला आहे आणि हा दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करतो। आमचं मंडळ हे असं आता जसं सांगितलं मी 21 वर्षापासून चाललेलं आहे। पूर्वी छोटा मंडळ होता, छोटी मूर्ती असायची, सर्व काही छोटे कार्यक्रम व्हायचे पण कार्यकर्ते वाढले, लोकांचा सपोर्ट वाढला आमच्यासाठी, लोक समोरून यायला लागले आम्हाला सपोर्ट करायला, त्या हिशोबाने आमचं मंडळ आता सध्या थोडा मोठा झालेला आहे आणि आम्ही हे असे कार्यक्रम दरवर्षी करतो। जसं एंटरटेनमेंटसाठी पण आम्ही लहान मुलांसाठी स्पर्धा ठेवतो, संगीत खुर्ची, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, रोज काही ना काही आम्ही जसं सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी हे 10 दिवस जसे जमलेले आहेत सगळ्यांना मराठी लोकांना किंवा समाजाला एकत्र आणण्यासाठी तर त्यासाठी आम्ही हे सगळं करतो की सर्वजण एकत्र यावं। आज सत्यनारायणाची महापूजा होती आमच्या मंडळातर्फे आणि ह्याच्यात बरेच लोकांनी 200-250 लोकांनी सहयोग केले आहेत आणि आम्ही महाप्रसादाचं हे आयोजन केलं आहे भंडारासारखं। तर आम्ही पूजेमध्ये बसलेले होते आज सत्यनारायणाची पूजेमध्ये आणि 21 वर्ष झाला आमचं ह्या गणपती बसवलेलं शिरवण्याचा राजा। बहुत अच्छा है, हम लोग यहाँ के जितने महिला लोग हैं बहुत सहयोग करते हैं, महिला मंडल पूरा सब एकदम अच्छा से देखभाल करते हैं, 1000-1500 लोग खाने के लिए वहाँ प्रसादी करने के लिए आते हैं। आमच्या मित्रमंडळाचं नाव आहे सिद्धिविनायक मित्रमंडळ, जे 21 वर्षापासून आम्ही चालवतो आहे। आमचे सगळेच महिला मंडळ किंवा आमचे पुरुष मंडळी हा मंडळ चालवत आहे आणि यावर्षी 2018 21 वर्ष पूर्ण झाले। या मंडळाचे महत्त्व म्हणजे असं की सत्यनारायणचं जो पूजा होते त्याचा जे महाप्रसाद वाटले जाते किंवा दिले जातं लोकांना ते दरवर्षाप्रमाणे वाढतच जात आहे आणि त्याच्यात म्हणजे सगळ्याच धर्मांची लोकं आम्ही एकजूट होऊन हे काम करतो, ते हिंदू असो किंवा मुसलमान असो, कुठल्याही धर्माचे असो आम्ही ते अजूनही थांबवलेलं नाही आणि देवाच्या कृपेने जर अशीच आम्हाला आशीर्वाद मिळाला तर आम्ही हे असंच पुढे
ठेवू। माझं नाव अनघा संदीप कदम। इथे आम्ही गणपती बसवतो। आमच्या मंडळाचं नाव आहे सिद्धिविनायक मित्र मंडळ। 21 वर्षापासून आम्ही गणपती बसवतो। इथे 1997 पासून स्टार्ट केलेलं आहे आणि आज इथे सत्यनारायणाची पूजा आहे। इथे दरवर्षी आमच्या इकडे 1500 ते 2000 पर्यंत माणसं जेवून जातो आणि एरियातले सगळेजण महिला असो किंवा लहान मुलं असो सगळेजण एक्साइट असतात गणपतीसाठी स्पेशली। व्हिडिओ जर्नलिस्ट टिंकू चव्हाणसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट।